बघा शेवटी लेक बापाला घेऊन आली. मग भाची कुणाची हा? पुतणी कुणाची हा? माझी बहीण आहे ना म्हणून खूप हुशार आहे. चांगलंय चांगलंय. आता असं रघुनाथा काय रे तुका बरा वाटणार नाही असं उमा सांगत होता. हा बरा वाटत नव्हता पण आता बरा आहे मका. या काय तुम्ही अजून जेवणाला सुरुवात नाही केला? दादा तुझ्याशिवाय कसा जेवायचा ना. आता दादा आलेत ना तर चला जेवण सुरू करा नाहीतर गार होईल. ह्या काय रघुनाथ हा तुझ्या हातात काय झाला? काय नाही थोडा म्हणजे भाजला होता आता बरा आहे पण. हा मग आता कसं जेवणार? चमच्याने जेवू जमत काय? शेवटी ना लेखिकच बापाशीची काळजी असता. दादा आजवर कितीतरी वेळा तुम्ही मला भरवलंय, आज मी तुम्हाला भरवते. घ्या. का थांबलीस? तुलाही माहितीये. हो माहितीये. तू सगळ्यांचा विचार करतेस. तू तुझ्या बाबांच्या अगेन्स्ट नाही जाऊ शकत. तुला एक गुड गर्ल म्हणून राहायचं बरोबर. आणि आता कॉलेजला जाशील कारण तुझ्या बाबांची परमिशन आहे. अँड देन इव्हेंच्युअली तुझं लग्न होईल. हो आय मीन आय एम शुअर की तुझे घरचे आज ना उद्या तुझ्यासाठी एखादा मुलगा बघतीलच ना आणि मग लग्न लावून देतील. आणि मग निशिगंधा खोत कुठल्या तरी भलत्याच नावाने ओळखली जाईल आणि तिची स्वतःची अशी काहीच ओळख उरणार नाही. ओवी आता माझ्यासाठी माझ्या घरच्यांना त्रास न होणं जास्त महत्वाचं आहे. व्हॉट्स रॉंग विथ यू?
तुझ्या कोच सरांनी सगळ्यांसमोर तुझी बाजू घेतली, मग तू स्वतःच्या स्वप्नांची बाजू नाही घेऊ शकत? आई ते मी आज अचानक माझी लेख मोठी झाली गो। समजून तर तू आधीपासूनच असस, पण आज तू माझ्यासाठी ह्यांच्यासाठी जा काही केलंस ना, त्यानंतर तू एक लेख म्हणून खूप मोठी झालास। पण निशी आता तुका एक खेळाडू म्हणून मोठा होता, तुका तुझी स्वप्न पूर्ण करूची आहेत। आई मागा माहिती आहे निशी, तू यांच्यासाठी स्वतःच्या स्वप्नांकडे पाठ फिरवू पण तयार असस। पण निशी तुझ्या स्वप्नांसाठी तुका खेळूक लागता ह्या तुझी काय एक चूक नाही, आणि हे वडील म्हणून विचार करतात त्यांची पण काही चूक नाही। तुका तुझ्या स्वप्नांसाठी वेळ देऊक व्हाया, आणि तसाच ह्यांका पण तुझी स्वप्न समजून घेऊक थोडा वेळ देऊक व्हाया। तिची वेळच या सगळ्यावरचं उत्तर हा, त्यासाठी तुका तुझ्या स्वप्नांकडे पाठ फिरवूची गरज नाही, तू थोडं धीर धर, आणि तोपर्यंत प्रत्येक क्षणी मी तुझ्या सोबतच आहे, आणि बघ लवकरच ती वेळ पण येईल जेव्हा हे पण तुझ्या सोबत असते। चान्स मिळाला ना की कोच सरांशी लगेच बोल, ओके? त्यांना विश्वासात घे आणि बोल, अटलिस्ट एवढं तरी कर। ओवी मी त्यांच्याशी काय बोलू मला हेच कळत नाहीये, घरात आत्ता कुठे सगळं नॉर्मल झालंय, मला आणखी प्रॉब्लेम नाही वाढवायचा। दादांनी एकतर श्रीनूला माझ्यासोबत यायला सांगितलंय आणि तू म्हणते मी त्याच्यासमोर। डोंट वरी, श्रीनिवास ऐकेल आपलं, आणि तसाही तू 2-3 दिवस नाहीये ना आता, सो तू त्यांच्याशी बोलूच शकतेस। दादा मी श्रीनूला दापोलीला जावं लागलं अचानक, त्यामुळे तो तुझ्या बरोबर येऊ शकत नाहीये। दादा मग मी नको जाऊ का कॉलेजला? नाही नाही, तुला कॉलेजला जायचं, मी तुला शब्द दिलाय ना तू आजपासून कॉलेजला जाणार म्हणून। तुम्ही नका काळजी करू दादा। छे छे, काळजी करण्यासारखं काय नाहीच आहे बाळा, मी येतोय तुला कॉलेजला सोडायला। मी तुला कॉलेजला सोडायला येईन आणि कॉलेज संपल्यानंतर आपण एकत्र परत येऊ।
निशिगंध। नीरज सर भेटले? झालं बोलणं? निशी, ते तुझ्यासाठी घरापर्यंत आले, त्यांच्याशी एकदा बोलणं गरजेचं आहे ना। दादा आले होते कॉलेजमध्ये सोडायला। एवढं सगळं झाल्यानंतर मी त्यांच्याशी काय आणि कसं बोलू? धीरज सर आले होते समोर, पण माझी हिम्मतच झाली नाही बोलायची। निशी, मला कळतं तुझी काय कंडिशन आहे। लुक, मी तुझ्या जागी असते ना तर कदाचित मलाही हा डिसिजन घेणं खूप कठीण गेलं असतं। खरंच, एकीकडे तुझं पॅशन, दुसरीकडे तुझी फॅमिली, त्यांच्यासाठी असलेला तुझा रिस्पेक्ट। लुक, इतके दिवस मला वाटायचं की काय घरच्यांच्या मनाचा इतका विचार करायचा, बट इथली सिच्युएशन पाहून मला आता कळतंय की फॅमिलीला काय वाटतं ह्याचा विचार करणं किती महत्त्वाचं आहे। पटनीशी, काहीही असलं ना तरी तुला हा डिसिजन घ्यावा लागेल आणि सगळा विचार नीट करून घ्यावा लागेल, कारण एकदा तो डिसिजन घेतला ना की मागे वळून नाही बघता येणार, मग तो डिसिजन कसाही असो। सो प्लीज निशी, नीट विचार कर। कॉलेज कसा झाला? छान सुरू आहे। छाया आला होता? हो, आली होती। अभ्यास कसा चालला? ठीक सुरू आहे। हे काय म्हणाले? काय नाही, काय नाही बोलले। आई, नको एवढी काळजी करूस, मी एकदम ठीक आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, मला कॉलेजला जायला मिळणार आहे। खेळायचं म्हणशील तर नाही खेळता येणार आता, पण ठीक आहे ना। आता याआधी इतकी वर्ष कुठे खेळत होते मी, होईल हळूहळू सवय। इतका समजूतदार असस ना, म्हणूनच काळजी वाटत तुझी।
हे पण आता काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे, कारण श्रीनू येणार आहे ना सोबत. हा, श्रीनू सोबत हा तायक बरा झाला. आता तर कायमच असेल तो तुझ्यासोबत. सावली तुझी होऊन देते तुला मी छाया, काळजी तुझी वाहून हृदयात ओल माया. माझ्या मनाचा तू वारसा, चेहरा तरीही दिसेना कसा, होता धागा असा माझा तुझा दुवा, हेच लागे तुला कळ माझ्या जीवा. वाट तुझी मी पाहू किती, ओंजळ तुझ्या विना आहे रीती. मन हे वळणावरती आसी दिवसा राती, बंधन माया नाती.